नमस्कार मित्रांनो माझं नाव हरीश सुखदेव देवाचे आमच्या क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या डी एच एस एक्झामसाठी फॉर्म भरणे स्टार्ट झालेले आहे आणि थोड्या दिवसांमध्ये एक्झाम पण येऊन जाणार ठीक आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऑदर्ससाठी आणि नर्सिंगसाठी व्हिडिओज अपलोड करणार आहे ऑदर्समध्ये मग त्याच्यामध्ये मॅथ झालं जी के झालं रिजनिंग झालं नंतर इंग्लिश झालं मराठी झालं आणि बाकीचे नर्सिंगचे व्हिडिओज आम्ही रेग्युलर अपडेट करणार आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला त्याचे रेग्युलर अपडेट्स मिळत जातील ठीक आहे तर बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र बघणार आहोत ठीक आहे तर हे जे आहे टॉपिक सगळे हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहे असे छोटे छोटे व्हिडिओज आम्ही अपलोड करणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली ठीक आहे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली ठीक आहे आपण एक मेला महाराष्ट्र दिवस साजरा करतो हे सर्वांना माहीतच आहे पण इयर लक्षात ठेवा एकोणीसशे साठ है। 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 ठीक आहे क्षेत्रफळ महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे याच्यावरती मे बी क्वेश्चन येऊ शकतो डी एच एसमध्ये की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ लक्षात ठेवा महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर ठीक आहे नंतर महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती आहे दक्षिण उत्तर महाराष्ट्राची लांबी किती आहे तर बघा मित्रांनो ही लांबी आहे सातशे किलोमीटर ठीक आहे आता दक्षिण उत्तर लांबी कशी बघणार आपण सपोज हे आहे नॉर्थ साईड म्हणजे हे झाली दक्षिण सॉरी उत्तर साईड हे झालं दक्षिण आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा असते ही झाली पूर्व हे झाली पश्चिम ठीक आहे तर मी काय म्हटलं महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती आहे सातशे किलोमीटर दक्षिण उत्तर म्हणजे कुठली झाली याच्यामधली दक्षिण उत्तर ही अशी उभीची लांबी आहे महाराष्ट्र ती आहे सातशे किलोमीटर ठीक आहे आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी किती आहे म्हणजे ही पूर्व पश्चिम लांबी अशी आडवी लांबी महाराष्ट्राची किती आहे आठशे किलोमीटर मे बी याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यामुळं या दोन लांबीमध्ये कन्फ्युजन करू नका तर बघा महाराष्ट्राला एकूण समुद्रकिनारा किती लाभलेला आहे याच्यावर पण एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्राला एकूण समुद्रकिनारा किंवा समुद्रकिनारपट्टी किती लाभलेली आहे तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे और समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता हे, कुटली है। कुटली है हे है। है तर सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राची राजधानी कुठली आहे कुठली आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी हे पण सर्वांना माहीत आहे कुठली आहे नागपूर तर बघा आता महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला किती आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हे एकूण छत्तीस जिल्हे आहेत बघा महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत ठीक आहे आता बघा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर जिल्हा परिषद किती असायला पाहिजे आहेत छत्तीस असायला पाहिजे पण तसं नाही आहे इथे जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस आहे कारण मुंबई आणि नवी मुंबईला जिल्हा परिषद नाही आहे ठीक आहे नंतर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत हे सुद्धा आपल्याला जनरल नॉलेजमध्ये माहीत असलं पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्या आहेत किती, तालुक है, है? किती तालुक है तालुके तालुक आहेत तालुक ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत एकूण तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण तीनशे अठ्ठावन तालुके आहेत किती तालुके आहेत तीनशे अठ्ठावन आणि तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन एकूण तालुके आहेत आणि पंचायत समिती किती आहे तीनशे एक्कावन्न पंचायत समिती आहे ठीक आहे लक्षात ठेवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद असते तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते ठीक आहे एकूण जिल्हे आहेत छत्तीस पण जिल्हा परिषद किती आहे चौतीस तालुके महाराष्ट्रामध्ये एकूण आहेत तीनशे अठ्ठावन्न पण पंचायत समिती किती आहे तीनशे एक्कावन्न आहे ठीक आहे सर तर बघा अजून आपल्याला हे बघायचं की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत नगर परिषद किती आहेत आणि नगरपंचायत किती आहे हे सुद्धा माहिती पाहिजे तर बघा एकूण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत ठीक आहे तर एकूण महानगरपालिका किती आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तावीस आहेत किती आहेत टोटल ट्वेंटी सेवन आहेत ठीक आहे आणि नगर परिषद म्हणजेच आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो म्युन्सिपालिटी महानगरपालिकेला काय म्हणतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि नगरपंचायतला इंग्लिशमध्ये काय म्हणतो म्युन्सिपल बोर्ड म्हणतो ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण नगरपरिषद किती आहेत दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस किती नगरपरिषद आहेत दोनशे एक्केचाळीस तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण नगरपंचायत किती आहे एकूण नगरपंचायत किती आहेत एकशे सव्वीस वन ट्वेंटी सिक्स ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राला आजूबाजूला कुठले राज्य आहेत ठीक आहे तर महाराष्ट्राच्या सीमेला लागून एकूण सात राज्य आहेत असाही क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्राच्या सीमेला लागून किती राज्य आहेत तर त्याचा अन्सर काय लिहिणार आपण महाराष्ट्राच्या सीमेला लागून एकूण सात राज्य आहेत ठीक आहे तर ते राज्य बघण्यासाठी अगो आगु, अगोदर आपण डायरेक्शन बघून घेऊ कुठल्या डायरेक्शनला कुठलं राज्य आहे ठीक आहे बघा ही झाली उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ ही झाली दक्षिण म्हणजे साऊथ ठीक आहे मी काय म्हटलं होतं आपल्या उजव्या हाताला कुठली दिशा असते पूर्व दिशा असते म्हणजे ईस्ट ठीक आहे आणि ही कुठली असणार मग पश्चिम म्हणजेच वेस्ट ठीक आहे आता आपल्याला काय बघायचं आहे दिशावरनं की कुठल्या दिशेला कुठली राज्य आहेत ठीक आहे तर ह्या झाल्या मुख्य दिशा याच्या अजून चार उपदिशा असतात ठीक आहे सब डायरेक्शन म्हणतो आपण त्यांना कुठल्या कुठल्या इथे असते उत्तर आणि पश्चिम या दोघांच्यामध्ये असते वायव्य कुठली असते वायव्य या दोघांच्यामध्ये कुठली असते ईशान्य पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये कुठली असते अग्नेय आणि दक्षिण आणि पश्चिम या दोघांच्या मध्ये कुठली दिशा असते नैऋत्य ठीक आहे आता बघा ह्या ज्या उपदिशा आहेत ह्या लक्षात कशा ठेवायच्या ठीक आहे या सर्वांचे इनिशियल घ्या पहिला पहिला वड घ्या व याचं याचा सपोज आपण व घेतलं व ठीक आहे ईशान्याचं ई घेतलं आणि समोर त्याला एन सपोज फक्त लक्षात राहण्यासाठी आपण लावून दिलं ठीक आहे याचं वा घेतलं ईशान्याचं इन घेतलं आग्नेचं आ घेतलं आणि नैऋत्याचं न घेतलं ठीक आहे म्हणजेच हे काय होणार वाईन आन वाईन म्हणजे इंग्लिश शब्द आहे का नाही वाईन वाईन आन ठीक आहे कसं वाईन आन ठीक आहे इज इंजुरस टू हेल्थ फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे मी ठीक आहे वाइन आन लक्षात कसं ठेवणार वा म्हणजे काय वायव्य क्लॉकवाइज वाईज जायचं ठीक आहे क्लॉकवाइज डायरेक्शन डायरेक्शनने व वा म्हणजे वायव्य ईन इन म्हणजे ईशान्य आ म्हणजे आग्नेय आणि न म्हणजे नैऋत्य ठीक आहे लक्षात ठेवा वाईन आन ठीक आहे आता तुम्हाला डायरेक्शन कळाल्या डायरेक्शन कळाल्या म्हणजेच उपदिशा कळाल्या ठीक आहे आता या दिशांच्या बाजूला म्हणजे कुठल्या दिशेला महाराष्ट्राच्या कुठलं राज्य आहे ते बघायचं आपल्याला ठीक आहे तर महाराष्ट्राच्या वायव्येस म्हणजे या दिशेला कुठलं राज्य आहे गुजरात लक्षात ठेवा एग्जाम एक्झाममध्ये विचारतात महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस कुठलं राज्य आहे गुजरात आणि एक युनियन टेरिटोरी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे कुठला कुठला केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली ठीक आहे दादर नगर हवेली त्याला डी एन एस म्हणतात दादर नगर हवेली ठीक आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात आणि दादर नगर हवेली हे दोन राज्य ठीक आहे नंतर महाराष्ट्राच्या उत्तरेस कुठलं राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे काय आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या वरच्या साईडला कुठलं राज्य आहे मध्य प्रदेश ठीक आहे आता महाराष्ट्राच्या ईशान्य आणि पूर्व दिशेस कुठलं राज्य आहे छत्तीसगड कुठलं राज्य आहे छत्तीसगड ठीक आहे हा लक्षात ठेवा ईशान्य आणि पूर्व दिशेस कुठलं राज्य आहे छत्तीसगड आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या आग्नेयस महाराष्ट्राच्या आग्नेयस कुठलं राज्य आहे तेलंगणा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कुठलं राज्य आहे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेस कुठलं राज्य आहे सर्वात महाराष्ट्राच्या एंडिंगला कुठलं कुठलं राज्य आहे एक आहे गोवा सर्वात खालच्या बाजूला आणि एक आहे कर्नाटक ठीक आहे म्हणजे दक्षिणेस कुठलं राज्य आहे गोवा आणि कर्नाटक ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारतातील महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेला कुठलं राज्य आहे ठीक आहे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जी उजव्या हाताला असते ती झाली पूर्व दिशा ठीक आहे आता ह्या ज्या उपदिशा आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या ठीक आहे वा इन आन वाईन आन ठीक आहे क्लॉकवाईज डायरेक्शन जायचं वाईन आन वायव्य वा, ईशान्य आग्नेय नैऋत्य ठीक आहे आता या दिशेला कुठलं राज्य आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस गुजरात आणि डी एन एच आहे मीन्स दादर नगर हवेली हो ठीक आहे महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेस कुठलं राज्य आहे मध्य प्रदेश ठीक आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कुठलं राज्य आहे पूर्वेस आणि ईशान्येस कुठलं राज्य आहे छत्तीसगड ठीक आहे आणि महाराष्ट्राच्या ते आग्नेयस तेलंगणा आहे खालच्या बाजूला पण थोडं पलीकडे म्हणजेच आग्नेय कुठलं राज्य आहे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला म्हणजेच दक्षिणेस कुठलं राज्य आहे गोवा आणि कर्नाटक ठीक आहे टोटल सात राज्य झाले ज्याच्या सीमा महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सीमेला लागलेल्या आहेत ठीक आहे तर बघा मुलांनो आजचा हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता असेच व्हिडिओ आम्ही रेग्युलर अपडेट करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त बेल ऐकॉन ऑलवरती क्लिक करायचे जेणेकरून आमच्या ह्या व्हिडिओजच्या लिंक आणि अपडेट्स तुम्हाला रेग्युलर येत जातील ठीक आहे तर चला नमस्कार